कैरीचं चटकदार लोणचं वर्षभर ठेवून खाता येईल असं चटकदार लोणचं। नमस्कार, मी शीला पाटील। शिदोरीमध्ये आपलं स्वागत आहे। शिदोरीमधून आपणापर्यंत मी कैरीच्या आणि आंब्याच्या बऱ्याच रेसिपी दाखवत आहे। त्यातीलच एक रेसिपी कैरीचं लोणचं। सीझनला केलंच पाहिजे आणि वर्षभर खाता आलं पाहिजे अशा लोणच्याची रेसिपी आहे। आणि त्यासाठी लागणारं साहित्य, कैरी अर्धा किलो घ्यायचं आहे। आणि कैरी घेताना आंबट कैरी असते, ती लोणच्याची कैरी वेगळी असते। आणि मेच्या 15 मे नंतर आणि जूनच्या पहिल्या आठवड्यामध्ये घातलं जातं। शक्यतो एक पाऊस झाल्यानंतरच हे लोणचं घातलं जातं। आणि अशी घट्ट पाहिजे, आतमध्ये पांढरं पाहिजे, पिवळट नको। आणि अशी घट्ट कैरी घ्यायची आणि त्याचं वरचं हे देठ काढून टाकायचं आणि फोडून आणायचं। एकतरी फळवाला फोडून देतो आपल्याला आणि त्यातला कोईचा जो काळा भाग असतो मधला तो काढून टाकायचा। आणि कोईच्या ज्या आंब्याच्या गाब्यालगत जो कोईचा घट्ट भाग असतो, गोरटा म्हणतात त्याला, ते ठेवून द्यायचं आणि त्यामुळे त्याला सपोर्ट मिळतं आणि लोणचं छान टिकतं। असं हे कैरी स्वच्छ आधी धुवायचं, पाण्यात 1-2 तास ठेवून द्यायचं कैरी। त्यानंतर स्वच्छ पुसून घ्यायचं आणि त्यानंतर ते फोडून आणायचं। ह्या फोडी करून आणताना एका कैरीपासून 2-4 भाग करून त्याच्याशी फोडी, मोठ्या मोठ्या फोडी केल्या। आणि त्याला असं कोईचा भाग राहिला पाहिजे। असा कोईचा भाग राहिला की त्याला सपोर्ट मिळतं आणि कैरीचं लोणचं छान राहतं। आता ह्या कैरीच्या फोडीमध्ये आपण हळद 1/4 चमचा आणि मीठ 1 चमचा घालायचं। कारण की जर आपण हे कैरीच्या फोडीत तसंच जर लोणच्यामध्ये घातलं तर त्याला पाणी सुटतं आणि आपलं लोणचं टिकायला टिकू शकत नाही, ते खराब व्हायची शक्यता दाट असते। जर आपण हळद आणि मीठ लावून ठेवलं तर त्याच्यावरती जे काही फंगस वगैरे काही असलं तरी निघून जातं आणि पाणी पण त्याचं एक्स्ट्रा जे असते ते निघून जातं। ह्या 1/2 किलो कैरीच्या फोडी आहेत, त्या भाजीवाल्याकडूनच कट करून आणलेल्या आहेत। अशा कट केल्यामुळं हे छान राहतात पण, आणि ह्या गाबेदार आहेत त्यामुळे लोणचं छान राहतं आणि टिकतं पण छान। आता हे मीठ आणि हळद लावून ठेवलेलं आहे, हे किमान 12 तास तरी ठेवलं पाहिजे, म्हणजे याला पाणी सुटतं आणि कोरडं, म्हणजे ज्या लोणच्याच्या फोडीनंतर कोरड्या राहतात त्याला पाणी सुटत नाही आणि टिकतं ते छान। त्यामुळे हे असे लावून ठेवून त्याच्यावरती 1 ताटली ठेवून आपण ठेवून द्यायचं 12 तासासाठी। 12 तासानंतर आता छानसं पाणी सुटलं, याला हे पाणी एवढं तयार झालेलं आहे। हे पाणी आता आपण काढायचं एका भांड्यामध्ये गाळणं ठेवून हे पाणी काढून घ्यायचं। हे पाणी निघाल्यामुळं लोणच्याच्या फोडी कोरड्या होतात, त्याला जास्त पाणी सुटत नाही आणि छान टिकतात। हे आता असं एवढंसं पाणी निघालं, यातलं सगळं पाणी थोडा वेळ जाऊ द्यायचं आणि नंतर एका कापडावर पसरून ठेवायचं। एका ट्रेवरती एक कोरडं स्वच्छ कापड पसरून ठेवायचं कॉटनचं आणि त्यावरती ह्या फोडी ठेवून द्यायचं। ज्याला जे काही ओलापणा असेल ते सगळं निघून जातं आणि फोडी पूर्ण कोरड्या होतात। 1 तासभर असं ठेवलं, फॅनखाली ठेवून द्यायचं, छान वाळतात आणि आपल्या लोणचं छान टिकायला मदत होते। असं सगळ्या फोडी ठेवून द्यायचं, फोडी अशा पूर्ण सुकण्यासाठी ठेवून द्यायचं। थोडा वेळ त्यातलं ओलापणा कमी झाला की फॅनखालीच ठेवायचं आहे। 1 तासानंतर मग आपण लोणचं करायला घ्यायचं। एक तास फॅनखाली हे फोडी ठेवल्यानंतर चांगले सुकलेले आहेत, त्यातलं पाण्याचा अंश बराच कमी झाला आहे। आता लोणच्यासाठी लागणारे इतर साहित्य, मोहरी डाळ 4 चमचे घेतले, मी टेबलस्पूनने घेतलेलं आहे। ह्या 4 चमचे मोहरी डाळ, आपण मोहरी पण वापरू शकतो, मोहरी भाजून आपण त्याची डाळ करून घेऊन वापरू शकतो। मी इथं 4 चमचे मोहरी डाळ घेतलेली आहे। खडा मीठ मी 50 ग्रॅम घेतले, नेहमी लोणच्यासाठी खडा मीठचा वापर करावा।
त्यामुळे लोणची छान टिकतात आणि लोणचं चिखट होत नाही. त्यामुळे खडा मीठच वापरायचा. 1 टेबलस्पून काश्मीरी लाल मिरची पावडर आणि 1 चमचा म्हणजे 1 टेबलस्पूननी साखर घेतले. 1 टेबलस्पून बडीशेप घेतले. बडीशेप ऐच्छिक आहे, आपल्याला हवं असेल तर घाला, नाही घातलं तरी पण चालू शकतं. 1 10 लवंग आणि 10 मिरं, 1/2 टेबलस्पून मेथी दाणे. त्यानंतर हिंगडीचा खडा 2 घेतलेले आहेत आणि हळकुंड 1 मोठं घेतलेलं आहे. आपण हळद आता या फोडींसाठी लावलेलंच आहे. आता 1 हळकुंड हे तळून घ्यायचं आहे आणि 125 ग्रॅम म्हणजे 1 वाटी आपण तेल घेतलेलं आहे. तेल आपण कुठलंही घेऊ शकतो. तुम्हाला जर मोहरीचं तेल आवडत असेल तर मोहरी तेल घेऊ शकता, शेंगदाण तेल घेऊ शकता किंवा आपलं सूर्यफुलाचं तेलसुद्धा घेऊ शकता. आपलं जे आवडेल ते तेल घेऊ शकता. एवढ्या साहित्यापासून आपण मस्त चटकदार चमचमीत असं कैरीचं लोणचं करायचं आहे आणि हे लोणचं आपण वर्षभर वापरणार आहे. या पद्धतीनं आपण आणखीन कैऱ्या वाढवून याच पद्धतीनं आपण करू शकतो. आपण कसं करायचं ते आता पाहू. ते हे 125 ग्रॅम तेल घेतलं आहे, हे तेल तापवायला ठेवायचं. तेल पूर्ण तापू द्यायचं. तेल तापलं आहे की नाही हे पाहण्यासाठी 4 दाणे मोहरी टाकून बघायचं. मोहरी तडतडू लागली की गॅस बंद करायचा. मोहरी छान तडतडू लागले, आता गॅस बंद करायचा आणि यामध्ये हिंगडीचा जो खडा घेतलाय तो टाकायचा. ते छान तळलं जातंय. त्यामध्ये हळकुंडाचे जे तुकडे करून घेतलेत आपण एका हळकुंडाचे, ते तुकडे टाकायचे. ते छान असं फुलतात, ते फुलवून घ्यायचे आपण. तेल आपलं छान तापलेलंच आहे, त्यामध्ये आता ते छान तळतायत. आता असे हळकुंड छान फुलल्यावर लोणच्याला चव फार छान येते आणि दोन्ही छान फुलल्यानंतर काढून घ्यायचं. आता हळकुंड आणि हे छान फुलले आहे. आता आणि हे काढून घ्यायचं आता आपण आणि हे मिक्सरला लावजा इतर साहित्याबरोबर घालून घ्यायचं. त्याचमध्ये आता आपण मिरं आणि जे लवंगा घेतलं होतं ते घालायचं. त्याची चव छान उतरते त्यामध्ये आणि थोडंसं तापल्यानंतर ते पूर्ण हलवायचं. अगदी हळूवार हलवून घ्यायचं. हे पण काढून घ्यायचं आपण आणि हे तेलाला पूर्ण थंड होऊ द्यायचं. आता हे पूर्ण थंड होऊ द्यायचं, तेल दुसरीकडे ठेवून द्यायचं. आपण 50 ग्रॅम खडा मीठ घेतलेलं आहे, ते खडा मीठ मिक्सरच्या भांड्यात घालायचं आणि बारीक पावडर करून घ्यायचं त्याचं. आता परत गॅसवरती 1 जाड उडाची कढई ठेवायची आणि ती कढई गरम करायची. थोडंसं गरम झाल्यानंतर गॅस मंद करायचा, कमी करायचा आणि त्यामध्ये हे जे मीठ आपण घेतलं होतं 50 ग्रॅम मीठ, ते मीठ बारीक करून घेतलं आहे. आता ते मीठ घालून मंद आचेवरती थोडंसं गरम करून घ्यायचं. गरम केल्यामुळं त्यातली जी आर्द्रता वगैरे काय असेल ते निघून जातं आणि आपलं लोणचं टिकायला बरं पडतं. मीठ जास्त भाजायचं नाही, फक्त त्यातला ओलावा जो असेल तो निघून जाणे इतपतच भाजून घ्यायचं, गरम करून घ्यायचं. आता छान कोरडं झालंय आपलं मीठ. आता ते एका भांड्यात काढून घ्यायचं. आता परत कढई गरम करायची. गरम कढईमध्ये आपण बडीशेप भाजून घ्यायचं. बडीशेप ऐच्छिक आहे, कुणाला आवडतं कुणाला नाही आवडत, पण बडीशेपमुळे चव छान येते. अगदी थोडंसं, त्यासाठी बडीशेप मोठं बडीशेप असते ते घ्यायचं. मंद आचेवरती थोडंसं गरम करून घ्यायचं त्याला.
ते एका भांड्यात काढून घ्यायचं. गॅस एकदम बारीक ठेवून त्यामध्ये ही मोहरी डाळ टाकायचं. जास्त गरम नाही करायचं, फक्त त्यातला जे ओलावा काही असेल ते निघून जाण्या इतपत हे थोडस गरम करून घ्यायचं. आता मेथी दाणे भाजून घ्यायचं, मंदाचेवरती छानस भाजून घ्यायचं आणि मिक्सरच्या भांड्यात ते काढून घ्यायचं. भाजलेले मेथी दाणे हे मिक्सरच्या भांड्यामध्ये काढून घ्यायचं आणि हे भाजून घेतलेलं मिश्रण मिक्सरला बारीक फूट करून घ्यायचं. त्यामध्ये बडीशेप, मोहरी डाळ आणि मेथ्या एवढा आहे, हे एकदम बारीक करून घ्यायचं. मिश्रणच्या त्या पावडरमध्ये हिंगडीचा, तळून घेतलेला हिंगडी थोडंसं बारीक करून टाकायचं आणि तळलेलं हळद त्यामध्ये घालायचं आणि मिरं आणि लवंगा त्यातलं थोडंसं घ्यायचं, जास्त नाही घ्यायचं, थोडंसं तसंच टाकायचं आहे आपण त्या ह्याच्यामध्ये आणि हे थोडंसं घालायचं आणि हे परत मिक्सरला बारीक करून घ्यायचं, वाटून घ्यायचं. आपण 50 ग्रॅम मीठ भाजून घेऊन ठेवलेलं आहे, त्यातला 1 चमचा मीठ बाजूला काढायचं. आपण ह्या फोडींना आधी मीठ लावलेलं आहे 1 मोठा चमचा, त्यामुळे 1 चमचा मीठ बाजूला काढून ठेवायचं आणि या फोडीमध्ये हे मीठ घालून हाताने चोळायचं. सगळीकडे मीठ लागलं पाहिजे, म्हणजे लोणच्याला आपल्या बुरशी येत नाही आणि छान टिकतात पण लोणची. त्यानंतर जो आपण मसाला मिक्सरमध्ये करून घेतलाय तो मसाला घालायचा, पूर्ण चोळून घ्यायचं सगळीकडं. पूर्ण सगळा मसाला त्यामध्ये बसला पाहिजे, असं हाताने चोळून घ्यायचं त्याला. हा मसाला हाताने पूर्ण चोळला आहे, आता मसाला पूर्ण फोडींना लागलेला आहे. आता त्यामध्ये तिखट पूड घालायचं. तिखट पूड आपल्या आवडीनुसार कमी जास्त करू शकता. मी इथं काश्मीरी मिरची पूड असल्यामुळं 1 चमचा घातला आहे, आपण कमी जास्त करू शकताय. इतकं तिखट नसतं. पूर्ण चोळून घ्यायचं फोडींना, त्यातला मस्त कलर आला आहे. मला थोडं जास्त मसाला असलेले लोणचे आवडतात, त्यामुळे थोडासा मसाला जास्तच केलेला आहे त्याचा, खार म्हणतात त्याला. त्यामध्ये साखर, थोडंसं आंबट, गोड, तिखट, मस्त चव लागते आणि आपलं आधी फोडीमधनं पाणी निघून गेलेलं आहे त्यामुळे इतकं पाणी सुटत नाही साखर आत्ता घातलं तर. नाहीतर फोडीमधनं जर पाणी काढलं नसतं आणि जर साखर घातलं तर पाणी सुटतं आणि मग लवकर खराब व्हायचे चान्सेस असतात. लोणची लवकर बाद होतात मग, त्यामुळे आपण आधी पाणी काढून टाकलं आहे त्यातलं, त्याला कोरडी केले थोडी आणि मग आंबट, गोड, तिखट चव येण्यासाठी तिखट, साखर, मीठ वगैरे आपण घातलेलं आहे. अशा मस्त चटकदार चवदार लोणचे आपले तयार झाले. आता यामध्ये फक्त 1-2 चमचे तेल घालायचं, त्याला चिकटू दे म्हणून. आपलं ते उकळून थंड केलेलं जे तेल आहे त्यातलं 2 चमचे घालायचं, जास्त नाही आत्ता घालायचं. आणि नंतर मग आपण पूर्ण थंड झालेलं तेल त्याच्यावरतीच घालून झाकण लावून ठेवून दे. छान चिकटलं गेलं. आता अजून थोडंसं तेल लागेल असं वाटतं. प्रत्येक फोडीला तेल चिकटलं गेलं पाहिजे, तेल आणि मसाला. त्याचमध्ये आपण मोहरी आणि लवंग थोडंसं कूट केलं आणि थोडं तसंच ठेवले, ते यामध्ये घालायचं. हळूहळू जसं लोणचं मुरेल तसं त्या लवंग आणि मिरेची चव त्यामध्ये उतरायला लागते आणि लोणचं छान लागायला लागतं. आपलं मस्त असं चटकदार लोणचं तयार झालेलं. आता आणि याला जे गोडटा
म्हणजे हे कोयचा भाग असतो, तर मुरल्यावरती खूप छान लागतं. जसजसं लोणचं मुरेल तसं ते त्याची चव वाढत जाते. आता हे लोणचं आपण एका बरणीमध्ये भरायचं. त्याआधी बरणीला आपण उन्हात ठेवून पूर्ण वाळवलेलं आहे, स्वच्छ बरणीला. आणि आपण जे मीठ ठेवलं होतं त्यातलं थोडंसं मीठ खाली घालायचं. थोडंसं मीठ आत खाली घालून त्यावरती ह्या फोडी घालायच्या. मसाला सहित भरायचं. खार पण त्यावरती थोडस घालायचं. मस्त असं लोणचं दिसतंय आपलं. आता त्यामध्ये आपण हे थंड केलेलं जे तेल आहे ते त्यामध्ये घालायचं. अगदी हळूवार सोडायचं सगळीकडनं. आपलं तेलाचं प्रमाण कमी पण करू शकतो आणि वाढवू शकतो आपल्या आवडीनुसार. मी यामध्ये 125 ग्रॅम तेल घातलेलं आहे. तेलामुळे लोणचं छान टिकतं. वर्षभर आपण लोणचं खाऊ शकतो. त्यामध्ये लवंग, मिरं, हळद आणि आपण तेलामध्ये तळून हिंगडी तळून घेतल्यामुळे त्याची चव त्या तेलात उतरलेली आहे. ते खमंग तेल त्या लोणच्यामध्ये मुरणार आणि लोणचं मस्त लागणार. याला आता आपण झाकण लावून ठेवायचं, वरती कापड बांधून ठेवायचं आणि 2-3 दिवस ते संध्याकाळी असं हलवून ठेवायचं फक्त दिवसातून एकदा. म्हणजे ते लोणची छान टिकतात. नंतर 5-6 दिवसानंतर आपण हे लोणची खायला तयार करू शकतो, वापरू शकतो.